गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। पालघर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चिंतामण वणगा यांच्या प्रचारासाठी आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर चांगलीच आग पकड केली। देशामध्ये काँग्रेसचं राज्य येतं तेव्हा महागाई का वाढते? आपण बघा, 50 वर्ष काँग्रेसचं राज्य देशामध्ये राहिलं, या 50 वर्षामध्ये महागाईचा निर्देशांक 10% खालीच उतरत नाही आणि आमचं राज्य आलं की महागाईचा निर्देशांक 5% वरच जात नाही आणि काँग्रेस राज्यावर येते तेव्हा महागाई वाढते, याचं कारण काय आहे? बंधू भगिनींनो, काँग्रेस ही माफियांची पार्टी आहे। काँग्रेस ही महात्मा गांधीची काँग्रेस राहिलेली नाही, आज या काँग्रेसला माफियांनी घेरलाय। भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सरकार अशी काँग्रेसची नीती असून देशाला गरिबीत ठेवण्याचीच काँग्रेसची नीती असल्याचंही त्यांनी सांगितलंय। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण, ही म्हण श्रीगोंदा पंचायत समितीला तंतोतंत लागू असल्याचे दिसून येत आहे। कारण या कार्यालयातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह नसल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे। पंचायत समितीचे अधिकारी आपल्या गाव पातळीवर असणाऱ्या ग्रामसेवकांना आपल्या गावात जास्तीत जास्त लोकांनी शौचालय बांधण्यासाठी तगादा लावत असतात। याच हगणदारी मुक्तीच्या संकल्पनेतून तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत, त्यामुळे अनेक गावे समृद्ध झाले आहेत। पण ही योजना राबवणाऱ्या पंचायत समितीच्या कार्यालयात काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या शौचालयाची मोठी दुरावस्था झाली आहे। या ठिकाणी असलेले शौचालय अतिशय खराब झाले असून त्याचा वापरही करता येत नाहीये। आता प्रशासन या प्रश्नांकडे गांभीर्यपूर्वक पाहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात दुपारी 3 च्या दरम्यान अचानक वादळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना हैराण केले। रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकऱ्यांचा माल या वादळी पावसामुळे भिजल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये आंदोलन केले। व्यापाऱ्यांचा माल टिनशेडमध्ये सुरक्षित असताना शेतकऱ्यांचा शेतमाल भिजल्याने व नासाडी झाल्याने बाजार समितीमध्ये शुक्रवारी तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि शेतकऱ्यांनी सभापती कार्यालयाची तोडफोड देखील केली। याबाबत ठाणेदारांनी त्वरित हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे। दरम्यान बाजार समिती प्रशासनाने उशिरा कास्तकारांचा भिजलेला माल घेण्याची तयारी दर्शवल्याने तूर्तास वाद निवळला आहे। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत।